कधी कधी दगदगीतल्या जीवनातून बाहेर पडून दोन क्षण आपल्याला शांततेमध्ये जगावेसे वाटतात आणि ते क्षण भेटतात फक्त आणि फक्त गावी। तर मीही निघालो ते दोन क्षण जगण्यासाठी माझ्या गावी। तो दगदगीत केलेला प्रवास पण त्यानंतर मिळणारे सुख हे अप्रतिमच। तर कोकण आणि कोकणातील पहिला पाऊस, मातीचा सुगंध, पक्ष्यांचा आवाज आणि टिप टिप पडत असणारे पावसाचे थेंब हे पाहायला आणि ऐकायला तुम्हाला कोकणातच जावं लागेल, पण अप्रतिम असा हा नजारा। तर लहानपणापासून एक गोष्ट मात्र नेहमी ऐकली आहे की तुम्ही कितीही मोठे झालात तरी गावच्या देवांना मात्र विसरू नका। कधीही गावी जाल तर आधी त्यांची पूजा ही झालीच पाहिजे। कधीतरी माणसांपेक्षा जास्त मोठ्या जनावरांवरती प्रेम करून बघा। अरे अरे बघा, तेही तुम्हाला किती प्रेम देते। तर खोपीतून काढलेली लाकडाने पेटवलेली चूल आणि चुलीवर बनवलेली चहा ही झालीच पाहिजे। तर कधी कधी जीवनामध्ये शांततेचा आनंद घेण्यामध्येच वेगळी मजा असते, म्हणून हा माझा स्टोरी टेलिंग ब्लॉग होता। आवडला असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद। Thank you.